उल्हासनगरमध्ये अज्ञातोळीने रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या 10 ते 15 गाड्यांची तोडफोड केली आहे आणि या तोडफोडीमध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हल्ले करणाऱ्या अज्ञातोळींकडून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा हेतू असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यापैकी येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातोळीने उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली आहे. टोळी ही परिसरात दहशत माजवण्याच्या हेतूने असल्याचं देखील बोललं जात आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत. पोलिसांनी हल्ले करणाऱ्या टोळींचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. काल मध्यरात्री सुमारास काही अन्य मुलांनी येऊन आमच्या रमा आंबेडकर नगरमध्ये येऊन बऱ्याचशा गाड्यांची मोडतोड केलेली आहे. गाड्यांच्या काचा वगैरे फोडल्या आहेत. वारंवार या रमा आंबेडकर नगरमध्ये बऱ्याच वेळा कमीत कमी 3-4 वर्षापासून हे चालू सत्र चालूच आहे. कधी गाड्या फोडणं, कधी गाड्या जाळणं, कधी दगडफेक करणं हे वारंवार होत आहे. पण मात्र पोलीस प्रशासन यावर किती कारवाई करते हेच कळत नाही. वारंवार पकडतात आणि जे पुढे कारवाई काय करतात काय त्या मागचं कारण कळत नाही. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.